मी व्यंकट पन्हाळे. आज लातूर जिल्ह्यातील शिरूर आनंदपाळ तालुक्यामधील सांगवी घुगी गावातील एका शेतकऱ्याचा ऊस जळून खाक झालेला आहे. महावितरणच्या इंजिनियरच्या हलगर्जीपणामुळे एका शेतकऱ्याचा 3 एकर ऊस जळून शेतकऱ्याचा दिवाळं निघाल्याची माहिती शेतकऱ्याने दिलेली आहे. महावितरणच्या डीपी वरून आगीचे गोळे खाली पडले ऊसामध्ये आणि त्यामुळे या शेतकऱ्याचा ऊस पेटला. याला जबाबदार कोण? अनेक वेळा शेतकऱ्याने महावितरणच्या इंजिनियरला या संदर्भातली कल्पना देऊनही जर इंजिनियरनी हा हलगर्जीपणा केला असेल तर या शेतकऱ्याची झालेली नुकसान भरपाई महावितरणने भरून द्यावी लागेल. शेतकऱ्याची हीच एक मागणी आहे. मी कसकरू साहेब, हे सगळं मला राहण्याचं आहे 4 एकर. याच्यामध्ये 3 एकरचा ऊस होता, ते जळून गेला. लोकांचं कर्ज अंगावर आहे, काढून मी याची ऊस नवीन लावलेला ऊस होता. आता काय करू साहेब, मला काही नाही. आता कसं लेकरं बाळ सांभाळू, लेकरं बाळ आहे आणि हे बघा हे जळून गेला आहे ऊस. आता कसं करावं लागेल, ह्याला पर्याय सांगा आता तुम्हीच साहेब. आता काय, मला काय बी इलाज नाही बघा, लोकांचे पैसे अंगावर, मग पुन्हा झालं मला कर्जा बसला, काय करू साहेब. साहेब सगळं जे हे झालं आहे, आता काहीच नाही मला, कुणीकडे बी आड बीन हिर बी कळणार काही नाही. हां, ही डीपी योगा ही जळून गेली. हां, पुन्हा ती मोटरसुद्धा गेली जळून पहार खालीमध्ये. आता काय करावं, त्याचा इलाजच नाही. आता हे बघा लोकांचा कर्ज अंगावर माझ्या बोजा बसला, आता काय करू. 1 लाख रुपये 2 लाख रुपये हे चक्कर आहे माझ्या मागे. आणि हे काय करू, एवका हे ऊस पार एवका हे जळून गेला ये. आता कसं करायचं, पर्याय तुम्ही आता सांगा. हे आता सांगा बरं, आता हे कसं पर्याय ते पार गेला जळून ये. आता हे लोकांचं कर्ज कशाने फेडू आणि लोकांचे पैसे कशाने रोडू. लोक तर आता बसतंय का काही नाही. आता मला बघा, आता हे फाशी घ्यायची येळ आली आहे मला. आता बघा हे साहेब, आता हे फाशी तुम्ही सोडवावं लागते, नसलं तर मी काही राहत नाही. बघा हे फाशी घेऊन मरतो. आता हे लोकांचे बी देणं राहिलं आहे, पैसे कुठून फेडू त्याला. आता हे सांगा तुम्ही आता. हां, एवका पार जळून गेला आहे ऊस. राहणं मला 4 एकर होतं, हे 2-3 एकर ऊस गेला जळून. हां, 2-3 एकर गेला. 1 एकरभर काय राहिलेलं ते काय राहणं आहे. आता काय करू, याचे पर्याय हे जेव्हा आहे. आता बघा हे तुम्हीच, हे बघा बघा, आता मला लई येळ वाईट आली. हे आता फाशी घ्यायची येळ आली मला. हां, नीट फाशी जाता. आता फाशी घेऊन लोक तर कसं बसतंय. पंडितराव कारभारी राहणार सांगवी घुगी या शेतकऱ्याच्या शेतात आज दिवाळीच्या 3र्या दिवशी ऊस जळून त्या शेतकऱ्याचं दिवाळं निघालेलं आहे. या लईत खात्याला साहेब त्याला किती बऱ्या 3-4 बऱ्या सांगितलो. नीट करे मना गेल तर ते मनावरच धरणा झाले. का करू आता त्याला, हे बघा माझ्या कसं आले पार नरड्याला फाशी. आता हे मला फाशी घेऊन मेले अशी मरण्याचं काही येळ आले. बघा हे कसं करू, लोकांचं देणं फेटणं काय. ह्याला 100 बऱ्या सांगितलं लईट खात्याला, तर त्यांना नीट करा ये रे मना गेल तर थांबा उद्या आज उद्या आजच म्हणते ना मागं मागं टाकू लागले. काय करू साहेब, महावितरणच्या हलगर्जीपणामुळे माझा ऊस जळून खाक झाला. 3 एकर ऊस जळाल्यामुळे माझ्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. मी कर्जबाजारी आहे. जर महावितरणने माझी भरपाई करून नाही दिली तर मला आत्महत्या केल्याशिवाय फाशी घेतल्याशिवाय पर्याय नाही असं शेतकरी स्पष्टपणे बोलून दाखवतो आहे. शेतकऱ्याला आधार देण्याचं काम महावितरणने करावं. लोकाधिकार न्यूज लातूर.